हुमा मेडिकल स्टोअर्स, सुसज्ज आणि औषधांचे योग्य असे टेम्परेचर मेंटेन करणारी वातानुकूलित दालन व्यवस्था, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत औषध सेवा, ऍलोपॅथीची सर्वच औषधे 100% उपलब्धतेसहित, ज्येष्ठ नागरिकांसाठी ऍलोपॅथिक औषधांवर विशेष सवलत, औषधांचे योग्य समुपदेशन करणारी काउंटर प्रॅक्टिस सेवा, महिलांसाठी स्वतंत्र महिला फार्मासिस्ट द्वारे औषध समुपदेशन करणारे स्वतंत्र काउंटर भारतामध्ये सर्वप्रथम हुमा मेडिकलच्या वतीने सुरू, सर्वच प्रकारची आयुर्वेदिक औषधे मिळणारे एकमेव दालन, सोबतच चॉकलेट्स आणि आईस्क्रीम सुद्धा। व्हेंचर ऑफ सिद्धेश्वर हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित, क्वालिटी विथ अफोर्डेबल प्राइस, सिटी हॉस्पिटल। गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे। रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्ती सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यास सक्षम आहे। सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे। सिटी हॉस्पिटल सोलापूर, BV सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। सिटी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे। नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीस परवानगी नाकारल्यामुळे बार्शी तहसील कार्यालयासमोर सुरू आहे बेमुदत आंदोलन। मूळ पंचायत समितीच्या बैठकीचा अजेंडा न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी केला सभात्याग। टेंभुर्णी महावितरणच्या बंद दरवाजाची हार घालून गांधीगिरी पद्धतीने करण्यात आले निषेध। आणि इजबावी उपनगर हे नगरपालिकेच्या विकास कामापासून होत आहे वंचित। आता बातम्या विस्ताराने। ST आता मालवाहतुकीच्या क्षेत्रात उतरणार आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली ST आता मालवाहतुकीच्या क्षेत्रात उतरणार आहे। ST महामंडळाच्या जुन्या बस या मालवाहतुकीसाठी उपयोगात आणल्या जाणार आहेत। वेळप्रसंगी नवीन ट्रक खरेदी करण्याचीही तयारी महामंडळाने दर्शवली आहे। या सेवेचा लाभ प्रामुख्याने शेतमाल वाहतुकीसाठी करण्यात येणार आहे। आगामी 6 महिन्यात ही सेवा सुरू होईल। वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या अंतर्गत स्वतंत्र विभागात उभारण्यात येणार आहे। काही दिवसापूर्वी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता, तो आता मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे। वाहतुकीसाठी खर्च कमी करणे हा या सेवेमागील प्रमुख उद्देश आहे। या सेवेसाठी खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत अत्यल्प दर आकारला जाणार आहे। माल वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर सर्वे करण्यात आला। राज्यात जिल्हा पातळीवर उत्पादित शेतमालाचीही वाहतूक केली जाते। सध्या या सेवेसाठी स्वतंत्र अधिकारी वर्गही नेमला जाणार आहे। एसटी महामंडळाच्या राज्यभरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आहेत। या जागांचा माल वाहतुकीसाठी टर्मिनल म्हणून वापर केला जाणार आहे। शाळेत पुस्तके मिळण्याचे हे शेवटचे वर्ष असणार आहे। 1 ते 8 विद्यार्थ्यांना यंदाही त्यांच्या शाळेतच पाठ्यपुस्तके मोफत उपलब्ध होणार आहेत। मात्र शाळेत पुस्तके मिळण्याचे हे शेवटचे वर्ष असून पुढील वर्षी पुस्तकाची रक्कम विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। राज्यात लागू असलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य सरकारच्या वतीने 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात। पुढील वर्षापासून पाठ्यपुस्तकाची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय झाल्यानंतर यावर
पुस्तकांवर टीकाही करण्यात आली. यंदा पहिली ते सातवी पर्यंतचे सर्व पुस्तके शाळेपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत, त्यामुळे ही पुस्तके पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. विठ्ठल रुक्मिणी मंदिरास नारळ फोडण्यास मनाई केली आहे. पंढरपूर शहरात 28 जून 2017 ते 9 जुलै 2017 या कालावधीत आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा कालावधीत वारकरी भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्यास मनाई केली आहे. नारळ फोडल्याने या ठिकाणी नारळाच्या पाण्याने चिखल होण्याची शक्यता आहे. नारळ फोडणे व नारळाच्या सालीमुळे या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी विजय देशमुख यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेत कलम 144 अन्वये मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश 28 जून 2017 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 9 जुलै 2017 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी विजय देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे. पिरळे तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या दिवशी नवगतांचे स्वागत करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शालेय शिक्षण समिती तथा गावकर्त्यांच्या वतीने गुलाब पुष्प व शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ सुतार मॅडम व सर्व शिक्षक वृद्ध यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संदीप वाघ सर, प्रमोद शिंदे, पांडुरंग दडस, शिवाजी लवटे, महादेव शिंदे, राजेंद्र बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले सर यांनी केले. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा वृत्तदर्पण न्यूज चॅनल. हुमा मेडिकल स्टोअर्स सुसज्ज आणि औषधांचे योग्य असे टेम्परेचर मेंटेन करणारी वातानुकूलित दालन व्यवस्था, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत औषध सेवा, अॅलोपॅथीची सर्वच औषधे 100% उपलब्धतेसहित, ज्येष्ठ नागरिकांसाठी अॅलोपॅथिक औषधांवर विशेष सवलत, औषधांचे योग्य समुपदेशन करणारी काउंटर प्रॅक्टिस सेवा, महिलांसाठी स्वतंत्र महिला फार्मासिस्ट द्वारे औषध समुपदेशन करणारे स्वतंत्र काउंटर भारतामध्ये सर्वप्रथम हुमा मेडिकलच्या वतीने सुरू, सर्वच प्रकारची आयुर्वेदिक औषधे मिळणारे एकमेव दालन, सोबतच चॉकलेट्स आणि आईस्क्रीम सुद्धा. व्हेंचर ऑफ सिद्धेश्वर हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित क्वालिटी विथ अफोर्डेबल प्राइस सिटी हॉस्पिटल. गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्वी सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यास सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास अँब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BV सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. सिटी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीस परवानगी नाकारल्यामुळे बार्शी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरूच आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीस परवानगी नाकारल्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन बार्शी तहसील कार्यालयासमोर तब्बल 5 दिवस झाले असून तरी कोणती हालचाल केलेली दिसत नाही. या धरणे आंदोलनाकडे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत मिरवणुकीस परवानगी मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू राहणार असा इशारा आप्पासाहेब पवार यांनी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मिरवणूक काढण्यासाठी बार्शी पोलीस यांना परवानगी मागितली होती. त्यांनी 2015 परिपत्रकानुसार तुम्ही प्रथमच मिरवणूक काढत असल्यामुळं शासनाची म्हणजे शासनाचे प्रतिनिधी कलेक्टर साहेबाकडनं घ्या असं आम्हाला लेखी कळवलं. जवळजवळ महिना झालं आम्ही अर्ज देऊन अद्याप त्यांच्याकडनं आम्हाला कसलंच उत्तर मिळालं नाही. त्यामुळं आम्ही जोपर्यंत मिरवणुकीला परवानगी मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन इथं चालू केलेलं आहे. आज कितवा दिवस आहे? आजचा 5वा दिवस आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी काय बोललं? काय नाही, महसूल खातं पोलीस खात्याकडे टोलाटोली करत पोलीस म्हणतात त्यांच्याकडनं तुम्ही घ्या. या धरणे आंदोलनास छावा प्रतिष्ठान बार्शी यांनी पाठिंबा दिला असून ते उद्यापासून धरणे आंदोलन करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त आम्ही दिनांक 13 मे व 14 मे रोजी मिरवणूक काढणार होतो. त्यासाठी आम्ही शासनाला परवानगी लेखी मागितली होती. ते शासनाचे अधिनियम 2015 नियमानुसार प्रथम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येणार नाही. त्यानिमित्त तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घ्यावी किंवा जिल्हाधिकाऱ्याकडनं परमिशन घ्यावी असे आम्ही जिल्हाधिकाऱ्याला बी परमिशन मागितली, पण त्याचं काय अजून लेखी उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. त्यासाठी आप्पापवार यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याला आम्ही पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिलेला आहे. आज त्या पाठिंब्याचा 5वा दिवस आहे. त्यावेळी आप्पासाहेब पवार, विजयकुमार शुभम, तुपे अजिंक्य, बारंगुळे अक्षय, अंकुल चव्हाण, आकाश चव्हाण इतर यावेळी उपस्थित होते. या बातमीचे वृत्त संकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी. इसबावी उपनगर हे नगरपालिकेच्या विकास कामापासून वंचित होताना दिसत आहे. पंढरपूर शहरातील पहिले उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लोकसंख्येने जास्त असणारे इसबावी उपनगर हे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात येत असून हे जसे शहरातील विकास कामे होत आहेत त्या तुलनेने मात्र इसबावी भागात नगरपालिकेचा विकास कामापासून वंचित होताना दिसत आहे. इसबावी भागात नवीन पंढरपूर असे संबोधले जाऊ लागले आहे, परंतु या भागामध्ये ज्या प्रमाणात नागरी वसाहतीचा झपाट्याने वाढ होत आहे त्या प्रमाणात पंढरपूर नगर परिषद या भागात त्या तुलनेने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी अंतर्गत रस्ते, रोड लाईट, घनकचरा, पिण्याचे पाणी, बंद अवस्थेत असलेली ड्रेनेज लाईन, आरोग्य सुविधा यापैकी कोणत्याही प्रकारची सुविधा नगर परिषद देऊ शकली नाही. याबाबत नगरपालिका प्रशासनाला कित्येक वेळा फोनद्वारे समक्ष भेटून याबाबत तक्रारी दिल्या, परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने या ठिकाणावरील स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी दिसून येत आहे. याकडे स्थानिक प्रतिनिधी व नगर परिषद जाणीवपूर्वक लक्ष देऊन येथील विकास कामे मार्गी लावावीत अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहक प्रबोधन समिती प्रभावीपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन सुहास सेठ यांनी केले. राज्यात व्यापाराकडून ग्रामीण भागातील ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबवावी, त्यांना योग्य मार्गदर्शनाबरोबर न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यात ही समिती प्रभावीपणे काम करून प्रबोधनाची चळवळ उभी करणार असून ग्राहक प्रबोधन समिती समक्ष बनवणार असलेल्याचे आयोजकाच्या वतीने माळशिरस येथे झालेल्या ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात सांगण्यात आले. यावेळी राज्यातील 22 जिल्ह्यातील समितीच्या पदाधिकारी व ग्रामीण भागातील नागरिक या मेळाव्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. आज ग्रामीण भागामध्ये ग्राहक कायदा हे माहीत नाही. ग्रामीण भागाने प्रत्येक ग्राहकाला ग्रामीण कायद्यातले ग्राहकाचा कायदा माहीत होण्यासाठी आम्ही शिबिर असं प्रत्येक ठिकाणी राबवणार आहे. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये अनेक शासनास किंवा ग्रामीण भागावरून पोहोचत नाहीत. ग्राहकाला कायदे माहीत नसल्यामुळे आज ग्राहक आडाने आहे व एकटा ग्राहक भांडू शकत नाही. ह्यामुळे आम्ही आज शिबिर येथे आयोजित केलेलं आहे. आज प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आमची समिती जाऊन काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे ग्राहक फसला जातो ग्राहकाची आडाअडचणी आम्ही समजून सांगतो. अनेक ठिकाणी ग्राहकांना रेशन कार्ड काढून दिलेत, अनेक ठिकाणी हॉपीची कामं केलीत. स्वतःहून आम्ही आता प्रत्येक ठिकाणी हॉपीची काम करण्यासाठी ग्राहकांना आम्ही निवेदन करत आहे की आमचे संपर्क साधा, आम्ही तुमच्या हाई प्रश्न सगळं आम्ही सॉल्व्ह करू शकतो आमच्या समितीत. सध्या ग्राहक हा राजा असून ग्राहकाची पिळवणूक होते, यासाठी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच ग्राहकावरील अन्याय फसवणूक थांबवून ग्राहकाला न्याय देण्यासाठी ग्राहक प्रबोधन समिती काम करणार असून आज राज्यात या समितीची 2 शाखा निर्माण झाल्या आहेत. त्या माध्यमातून आम्ही सर्वजण ग्राहकाची अडचण सोडवणार आहोत असे मत
माजी न्यायमूर्ती सचिन जोरे यांनी व्यक्त केले. सध्या ग्राहक हा राजा आहे आणि ग्राहकाची पिळवणूक ही सर्वच क्षेत्रात होते, कोणतीही वस्तू असो अथवा सेवा असो. त्यामध्ये जी काही ग्राहकाची फसवणूक होते किंवा ग्राहकाची पिळवणूक होते याच्यासाठी ग्राहकामध्ये एक जागरूकता निर्माण करणं आणि जर का एखाद्या ग्राहकावर अन्याय झाला, एखाद्या ग्राहकाची फसवणूक झाली, पिळवणूक झाली, तर त्याला योग्य वेळी न्याय निर्माण करून देणं किंवा न्याय मिळवून देणं यासाठी ही ग्राहक प्रबोधन समिती कार्य करते. संपूर्ण महाराष्ट्रामधून आज या समितीच्या जवळपास 200 शाखा निर्माण झालेल्या आहेत. प्रबोधन समितीच्या माध्यमातून एक आम्ही लीगल सेल निर्माण केलेला आहे आणि या लीगल सेलच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेऊन तिथं आम्ही ग्राहकांचं प्रबोधन किंवा ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करून ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती प्रत्येक ग्राहकापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा वृत्तदर्पण न्यूज चॅनल. व्हेंचर ऑफ सिद्धेश्वर हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित, क्वालिटी विथ अफोर्डेबल प्राइस, सिटी हॉस्पिटल. गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्वी सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यास सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास अँब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BV सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. सिटी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम वृत्तदर्पणची क्रांती. वृत्तदर्पण न्यूज चॅनल तुम्ही 24 तास लाइव्ह तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहू शकता. तुम्ही जगात कुठेही असा, भारतात, अमेरिकेत, अथवा थेट दक्षिण ध्रुवावर वृत्तदर्पण पहा 24 तास लाइव्ह. त्यासाठी इतकंच करा, ऍप्लिकेशन फाइल मधून एम स्टुडिओ नावाचा ऍप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नॅशनल न्यूजच्या ऑप्शन मधून पाहत रहा. अत्याधुनिक HD टेक्नॉलॉजीने समृद्ध असं वृत्तदर्पण 24 तास लाइव्ह अगदी त्याच वेळेस. मोळ पंचायत समितीच्या बैठकीचा अजेंडा न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी सभात्याग केला. मोळ पंचायत समितीच्या बैठकीचा अजेंडा आज सलग 2 वेळा न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील व इतर 5 सदस्यांनी सभात्याग केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मोळ पंचायत समितीची मासिक आढावा बैठक आज 16 जून रोजी दुपारी 2 वाजता लोकनेते बाबुराव अण्णा पाटील सभागृहात आयोजित केली होती. मात्र विरोधी गटाच्या एकाही सदस्याला सभेचा अजेंडा न मिळाल्यामुळे सभेला उपस्थित राहिलेले विरोधी गटाचे सदस्य अजिंक्य राणा पाटील, रत्नमाला पोद्दार, सिंधुताई वाघमारे, जालिंदर लांडे, रामराजे कदम, ज्ञानेश्वर चव्हाण आदींनी सभात्याग केला व सभागृहातून बाहेर पडले. या बैठकीला गटविकास अधिकारी प्रचंड सिंह मरोड तर सत्ताधारी गटाच्या सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, सुनीता भोसले, डॉक्टर प्रतिभा व्यवहारे आदी उपस्थित होत्या. समितीची मासिक मीटिंग बैठक होती, परंतु त्या ठिकाणी 12 पैकी 6 पंचायत समिती सदस्यांना, एकालाही राष्ट्रवादीच्या सदस्यांना एकालाही त्या ठिकाणी अजेंडा न मिळाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी निषेध नोंदवून आम्ही सभात्याग करून निघून आलेलो आहोत. गेल्या 2 महिन्याखाली ज्या पंचायत समिती मीटिंग होती त्यावेळेस अशाच पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी घडला होता. या ठिकाणी एकाही 6 सदस्यांना, राष्ट्रवादीच्या 6 पंचायत समिती सदस्यांना त्या ठिकाणी अजेंडा उशिरा पोहोचवला. केवळ उद्या मीटिंग आहे आणि आज अजेंडा पोहोचला किंवा सकाळी अजेंडा पोहोचला आणि फोन करून बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी बोलल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करून आम्ही त्या ठिकाणी सभा सुरू केली. परंतु यावेळेस बहुतेक त्यांना जनतेची कामं होऊ द्यायची नसतील
म्हणून आम्हाला त्या मीटिंग पासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही जाऊन तिथे निषेध नोंदवून आलो. असा जर पुढे प्रकार घडला तर आम्ही अतिशय जोराचं आंदोलन छेडणार हा आमचा इशारा समजा, नाही तर तुम्हाला एक समज म्हणून आम्ही या ठिकाणी आत्ताच सांगतो आहे की ह्या पुढे जर असं झालं तर आम्ही सभागृह चालू देणार नाही. जीएसटी मधून शेतमाल करमुक्त करण्यासाठी टेंभूर नेते एक दिवसीय बंद पाळण्यात आला होता. कायदा अर्थात जीएसटी मधून खाद्यान्न करमुक्त करण्यासाठी टेंभूर्णी शहर आडत व्यापारी किराणा मशिनरी सराफ व खत दुकानदार इत्यादीचा बंद मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. केंद्र सरकारने जीवनावश्यक खाद्य वस्तू मध्ये जीएसटी मुक्त करण्यात यावा. रवा मैदा बेसन मनुके चहा इत्यादी वस्तू जीएसटी मुक्त असाव्यात. सुकामेवावरती 12% ऐवजी 5% कर आकारणी करावी. कर आकारणी करताना वस्तूचे वर्गीकरणावरती एकच कर असावा. जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. जीएसटी कायदा लागू केल्यानंतर शासनाने व्यवसाय कर व सेस रद्द करावा. कायद्यातील तरतुदीची पूर्ण माहिती मिळण्यासाठी काही कालावधी मिळावा. या कालावधीत दंड व शिक्षा करण्यात येऊ नये इत्यादी मागणीसाठी आपले आर्थिक व्यवहार बंद ठेवून एक दिवसीय बंद पाळण्यात आला व शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष तांबे संजय कोठारी सतीश चांदगुडे धनंजय बागल सुकुमार ढवळे प्रमोद कोठारी जावेद तांबोळी पराग होरा वैभव सोनिग्रा विजय कोठारी नंदकुमार दोषी मनोज शहा वैभव गांधी स्वप्नील शहा रामभाऊ शिंदे शिवाजी अटकळे दिलीप कोठारी महेश सर्वदे दादा विभूते संतोष तांबडे आदी जण उपस्थित होते. टेंभूर्णी महावितरणच्या बंद दरवाजाची हार घालून गांधीगिरी करून निषेध नोंदविला आहे. टेंभूर्णी शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच विद्युत पुरवठा खंडित होत असतो. तो नियमित करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक महावितरण कार्यालयात गेले असता कार्यालय बंद होते व एकही कर्मचारी अथवा अधिकारी हजर नव्हता. त्याचा निषेध म्हणून महावितरण कार्यालयाचा बंद दरवाजास हार घालून पूजा करून गांधीगिरी करून निषेध नोंदवला. यावेळी सर्व शिवसैनिक उपस्थित होते. ऐन पावसाळ्यात सुद्धा टेंभूर्णी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरवासियांना अनियमित होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याने टेंभूर्णी शिवसेनेने नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली असून नियमित न केल्यास दिनांक 19 रोजी पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. टेंभूर्णी शहराची लोकसंख्या 30,000 आहे. शहरासाठी शेवरे येथून भीमा नदी पात्रातून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. 2.5 लाख लिटर क्षमतेचे 10 लाख व 2.5 लाख लिटर 2 जलकुंभ आहेत. वीज पुरवठा ही स्वतंत्र आहे. नदी पात्रात मुबलक पाणी आहे. एवढी सर्व सुविधा व कर्मचाऱ्यांचा फौज फाटा असताना केवळ चुकीचे नियोजन ढिसाळ कारभारामुळे टेंभूर्णीकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमतेत 2 नंबरचे असणारे उजनी धरण 6 किमी अंतरावर आहे. तरीही पाणी कधी येईल याचा नियम नसल्याने व पंचायतीकडूनही तशी काही सूचना मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था टेंभूर्णीकरांची झाली आहे. त्यातच आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. तरी पाणी पुरवठा योग्य नियोजन करण्याची मागणी निवेदनात केली असून पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास सोमवार दिनांक 19 रोजी शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन म्हटले आहे. मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या राऊत मॅडम यांना देण्यात आले. यावेळी तालुका उपप्रमुख मधुकर देशमुख शहर प्रमुख सुरेश लोंढे उपशहर प्रमुख प्रशांत लोंढे संतोष खैरमोडे योगेश पाटील विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख अमोल धुमाळ किशोर देशमुख ज्येष्ठ शिवसैनिक माजी शहर प्रमुख सुभाष मेहता सोपान ढगे प्रवीण जगताप प्रमोद कांबळे इम्रान बागवान विकी जगताप रॉकी सुर्वे संतोष धोत्रे निलेश मुसळे गोविंद इंगळे विक्रम सावंत बाबा जगताप आदी शिवसैनिक उपस्थित होते. खासगी शाळेच्या तुलनेने दर्जेदार सोयी उपलब्ध करून घ्या असे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. केवळ गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या नगरपालिका शाळेंसाठी अगदी मनमोकळेपणाने खर्च करा. निधीची काळजी करू नका. आपण निधी उभा करू पण त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अगदी खाजगी शाळेच्या तुलनेने
दर्जेदार सोयी उपलब्ध करून घ्या असे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. ते बार्शी नगरपालिकेच्या वतीने आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष ऍडव्होकेट आरिफ तांबोळी, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी रावसाहेब मिरगणे, नगरपालिका प्रशासन अधिकारी रणजित कांबळे, शिक्षण समिती सभापती अमोल वायकुळे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, गटनेते दीपक राऊत, नगरसेवक विजय चव्हाण, पाचू उगडे, संगीता होनमाने, समन्वयक संजय पाटील, ऍडव्होकेट महेश जगताप आदी उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेच्या एकूण 22 शाळेतील विद्यार्थ्यांना आज बसकर दप्तर आदी साहित्य वाटप करण्यात आले. राऊत पुढे म्हणाले, बार्शी नगरपालिका शाळांनी आजपर्यंत असंख्य आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. मी सुद्धा नगरपालिकेच्या शाळेतच शिकलो. तसेच कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा यांच्या शिक्षण संकुलामुळे बार्शीला शैक्षणिक वेगळा लौकिक आहे. मात्र दुर्दैवाने आज खासगी शाळांमधून नगरपालिका शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे या शाळा फक्त गोरगरिबांपुरती मर्यादित राहिली आहे. परंतु फक्त मोठमोठ्या इमारती म्हणजे चांगले शिक्षण हा फार मोठा गैरसमज असून नगरपालिका शाळांना पूर्ववत वैभव प्राप्त होण्यासाठी आता खासगी शाळांच्या तुलनेने या शाळांमध्ये खेळाचे साहित्य, इमारत, संगणक, वीज पुरवठा, मैदाने आदी मूलभूत सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या आता नगरपालिकेने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. निधीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यावेळी भारत पवार यांनी पहिल्या दिवशी दप्तर वाटपाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना बूट आणि मोजे देण्याची मागणी केली. नगराध्यक्ष तांबोळी म्हणाले, तब्बल 10 वर्षानंतर आज पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बसकर आणि दप्तर मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षण मंडळाचे समन्वयक संजय पाटील यांनी मानले. या बातमीचे वृत्त संकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीस परवानगी नाकारल्यामुळे बार्शी तहसील कार्यालयासमोर सुरू आहे बेमुदत आंदोलन. मूळ पंचायत समितीच्या बैठकीचा अजेंडा न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी केला सभात्याग. टेंभुर्णी महावितरणच्या बंद दरवाजाची हार घालून गांधीगिरी पद्धतीने करण्यात आले निषेध. आणि इजबावी उपनगर हे नगरपालिकेच्या विकास कामापासून होत आहे वंचित. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार. सिद्धेश्वर हेल्थकेअर अँड रिसर्च सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड संचलित, क्वालिटी विथ अफोर्डेबल प्राइस, सिटी हॉस्पिटल. गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्वी सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यास सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास अँब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BV सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. सिटी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. हुमा मेडिकल स्टोअर्स, सुसज्ज आणि औषधांचे योग्य असे टेम्परेचर मेंटेन करणारी वातानुकूलित दालन व्यवस्था, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत औषध सेवा, ऍलोपॅथीची सर्वच औषधे 100% उपलब्धतेसहित, ज्येष्ठ नागरिकांसाठी ऍलोपॅथिक औषधांवर विशेष सवलत, औषधांचे योग्य समुपदेशन करणारी काउंटर प्रॅक्टिस सेवा,
महिलांसाठी स्वतंत्र महिला फार्मासिस्ट द्वारे औषध समुपदेशन करणारे स्वतंत्र काउंटर भारतामध्ये सर्वप्रथम उमा मेडिकलच्या वतीने सुरू. सर्वच प्रकारची आयुर्वेदिक औषधे मिळणारे एकमेव दालन, सोबतच चॉकलेट्स आणि आईस्क्रीम सुद्धा.